जिल्हा बँकेच्या हितासाठी आपण एकत्र येण्यासाठी अजून देखील तयार आहोत. मात्र अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसनं महाविकास आघाडीची भाषा सुरू केल्यानं भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. या अनुषंगानं भाजपतर्फे सर्वच्या सर्व 21 जागांवर अर्ज भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. पक्षाच्या बैठकीनंतर अजिंठा विश्रामगृहामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. तर मुक्ताईनगरमध्ये खडसे विरुद्ध खडसे असा सामना रंगणार आहे. भाजपनं स्वबळाची तयारी केली असून सर्व 21 जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुक्ताईनगर मधून खासदार रक्षाताई खडसे या अर्ज भरणार असल्याचं स्पष्ट झालंय. यामुळे या तालुक्यात सासरे नाथाभाऊ विरुद्ध सुनबाई रक्षाताई खडसे यांचा सामना रंगण्याची शक्यता आहे. आज भारतीय जनता पक्षाची बैठक या ठिकाणी आम्ही घेतली आणि त्यामध्ये सर्व जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, दोन्ही खासदार, सर्व आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदचे सगळे पदाधिकारी सर्वजण आम्ही या ठिकाणी बसलेलो होतो. पूर्ण संपूर्ण तालुका अध्यक्ष आणि जिल्हा बँकेच्या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या संदर्भामध्ये आज विचारविनिमय या ठिकाणी आम्ही केला आणि जवळपास सर्वच्या सर्व जागांवर आम्ही उद्या शेवटचा दिवस आहे सोमवार, त्यामुळे 21 च्या 21 जागेवर आम्ही या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत. नाही खरं गेल्या महिन्यापासून तुम्ही बघतात की 3-4 बैठकी आमच्या सर्वांच्याच, आधी सुरुवातीला पालकमंत्री महोदयांनी कोऑर्डिनेट केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की जिल्ह्याच्या हितासाठी, बँकेच्या हितासाठी सगळ्यांनी आपण एकत्र लढावं, एकत्र यावं, निवडणूक होऊ नये अशी त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती. ते आम्हाला भेटूनही गेले होते. त्यानंतर 3 बैठकी झाल्यात, काल अजून 4थी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आधीच्या बैठकीत थोडा काँग्रेसचा सूर बदलला. नंतर आता परवा राष्ट्रवादी काँग्रेस, काल आपल्यासमोरचा विषय, त्यांचा सूर थोडा वेगळा दिसला आणि म्हणून आम्ही ते म्हणले अजून वेळ आहे, माघारीला अजून 15-20 दिवस आहेत, पण तोपर्यंत मग आम्ही ठरवलं की आमचे सगळेचे सगळे जागा आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून ठेवतो आहोत. वेळ जशी येईल तशी आमची अजूनही प्रामाणिक इच्छा आहे की जिल्ह्याच्या हितासाठी, बँकेच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं, निवडणूक टाळावी. परंतु जर होणारच नसेल तर शेवटी भारतीय जनता पक्ष आम्ही स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढू. नाही, मी आपलं तेच सांगतोय, काँग्रेसचं इथे जिल्ह्यामध्ये नगण्य आहे, काँग्रेसचं काही अस्तित्व इथे नाहीच आहे. एखादी जागा येईल की नाही अशी शक्यता त्यांची पण आपणही बघतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि आम्ही कालपर्यंत, परवाच्या बैठकीपर्यंत एकमत आमच्यामध्ये होतं. पण ते म्हणतात आम्हाला पुन्हा वरून निरोप आलेला आहे, आमच्या नेत्याकडून निरोप आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, की निवडणुका भाजपसोबत लढायच्या नाही, आपण महाविकास आघाडीला लढा. खरं म्हणजे त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं, नेत्यांच्या परवानग्या घेतल्या, सगळ्यांनी हिरवा कंदील दाखवला, सगळ्यांनी शाबासकी दिली, बरं झालं तुम्ही चांगला निर्णय घेतला. आणि आता शेवटच्या दिवशी फॉर्म भरायला एक दिवस असताना त्यांनी असं, खरं म्हणजे का निर्णय घेतला मला कळत नाही. परंतु अजूनपर्यंत ते म्हणतात आमचं बोलणं चाललं आहे, करू, अजून वेळ आहे माघारीला. परंतु तोपर्यंत आम्ही काही, आमच्या 7 जागा आमच्या इशेवर आलेल्या होत्या, 7-7 सदस्य, 7-7-5-2, तर तोपर्यंत आम्हाला गाफील ठेवायचं आणि नंतर मग त्यांनी निवडणुका लढायच्या असं चालणार नाही. आणि म्हणून आता आम्ही सर्व जागेवर 100% जागांवर आम्ही या ठिकाणी उद्या फॉर्म भरणार आहोत.